आज महाराष्ट्र ने एक नवीन रेकॉर्ड देखील केलाय। सन्माननीय अध्यक्ष ऍडव्होकेट राहुल नार्वेकर हे महाराष्ट्राच्या इतिहासातील तर सर्वात तरुण अध्यक्ष आहेतच, पण देशाच्याही इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष। वय विचारायचं नसतं, हे आपण या ठिकाणी आहात आणि खरं म्हणजे या सभागृहाच्या अध्यक्षस्थानाला एक विशेष महत्व आहे। हे कायदे मंडळ आहे, या ठिकाणी वेगवेगळे कायदे आपण करतो आणि विशेषतः आपल्या विधानमंडळाची रचना अशी आहे की गडचिरोलीचा शेवटचा माणूस असो, नंदुरबारचा शेवटचा माणूस असो की अगदी कुठल्या तरी कर्नाटकच्या सीमेवर किंवा गोव्याच्या सीमेवरचा माणूस असो, प्रत्येकाचा विचार, त्याच्या आशा आकांक्षा अपेक्षा या सगळ्या या सभागृहामध्ये या सदस्यांच्या माध्यमातून प्रतिध्वनित होतात आणि छोट्यातला छोटा प्रश्न देखील सोडवण्याची क्षमता आणि मोठ्यातले मोठे अडचण देखील सोडवण्याची क्षमता या सभागृहामध्ये आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की या सभागृहाचं अध्यक्ष होणं ही देखील एक अत्यंत भाग्याचा अशा प्रकारचा योग आहे, तो तुम्हाला लाभला याबद्दल तुमचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे या सभागृहाच्या अध्यक्षांची भूमिका एका न्यायमूर्तीसारखी आहे आणि सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न हा या आसनावरनं करावा लागतो। खरं तर हे कठीण काम आहे, ज्याच्या बाजूने निर्णय येतो त्याला तो न्याय वाटतो, ज्याच्या विरोधात निर्णय येतो त्याला तो अन्याय वाटतो, पण शेवटी अनेक वेळा आपण असं म्हणतो की कुठल्याही गोष्टीच्या दोन बाजू असतात, एक खरी एक खोटी, पण असं नाही आहे, एक यांची बाजू असते, एक आमची बाजू असते, एक तुमची बाजू असते, एक त्यांची बाजू असते, पण एक तिसरी बाजू असते जी खरी बाजू असते आणि त्या खऱ्या बाजूला या ठिकाणी प्रतिध्वनित करण्याचं काम हे अध्यक्षांना या ठिकाणी करावं लागतं। आणि मला अतिशय आनंद आहे तुमच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली, एक तरुण सहकारी म्हणून सभागृहातला तुमचा परफॉर्मन्स मी बघितला, वरचं सभागृह असेल, खालचं सभागृह असेल, उत्कृष्ट संसदपटू म्हणून केलेलं काम आणि विशेषतः कायद्यामध्ये निश्चितपणे काय आहे हे समजून घेऊन न्यायालयाच्या कसोटीवरही आपला कायदा टिकला पाहिजे याकरता ज्या प्रकारचे अतिशय चपखल अशा प्रकारचे ऑब्झर्वेशन्स आपण सातत्याने करत होतात हे देखील मी बघू शकलो आणि म्हणून मला असं वाटतं की या कायदेमंडळाला एक अतिशय कायद्यामध्ये निष्णात असलेले अशा प्रकारचे अध्यक्ष या ठिकाणी मिळाले आहेत। अर्थात यापूर्वीच्या सर्व अध्यक्षांनी कदाचित ते कायदेपंडित नसतीलही पण अतिशय उत्तम काम या आसनावरनं केलं आहे, त्यामुळे या प्रसंगी त्या सगळ्यांचंही या ठिकाणी स्मरण करणं आणि त्यांचं या ठिकाणी म्हणजे जे हयात आहेत त्यांचं अभिनंदन करणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे। आज हा देखील एक योगायोगच असेल की वरच्या सभागृहातले सभापती आणि खालचे अध्यक्ष यांचं नातं हे सासरे आणि जावयाचं आहे, तसं पण पु ल देशपांडे असं म्हणतात की जावय आणि सासऱ्याचं एकमत होणं कठीण आहे आणि ते जावयाचा उल्लेख असा करतात, जावयाचा उल्लेख असा करतात की जावई म्हणजे सासऱ्याच्या पत्रिकेतला दशम ग्रह आहे, पण असं नाहीये, असं नाहीये, त्याचं प्रेम आहे सासऱ्यांवर, तुम्ही काळजी करू नका। पण मला या ठिकाणी अतिशय
आनंद आहे की आपल्यासारखा एक अतिशय योग्य अशा प्रकारचा व्यक्ती त्या ठिकाणी बसलाय. खरं तर आपलं नार्वेकर कुटुंब हे सावंतवाडीचं आहे आणि त्याही पूर्वी गोव्यात देखील आपलं वास्तव्य राहिलंय, पण अनेक वर्षापासून आपण खरे मुंबईकर आहात आणि विशेषतः राष्ट्रीय विचारांना जीवनात प्रथम स्थान देणारं अशा प्रकारचं आपलं कुटुंब आहे. आपले वडील अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून येत होते, त्यांनी अनेक लोकहिताची कामे त्यांच्या कार्यकाळात केली आणि समाजकारणाचा वारसा आपल्याला आपल्या वडिलांकडनंच मिळालाय. आपण ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करता हा मतदारसंघ एकीकडे कोळी बांधवांचा वास्तव्य असलेला अशा प्रकारचा मतदारसंघ आहे आणि दुसरीकडे अतिशय समाजातले उच्चभ्रू लोक जे आहेत, मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत, त्यांचाही वास्तव्य असलेला मतदारसंघ आहे. पण यातल्या प्रत्येक समाजातल्या प्रत्येक स्तरातल्या व्यक्तीशी आपला जो जिव्हाळ्याचा संबंध आहे तो मला असं वाटतं की अत्यंत महत्वाचा आहे. आणि विशेषतः कोळी बांधवांच्या आर्थिक उन्नयनाकरता आपण ज्या विविध उपाययोजना केल्या आहेत त्या देखील अतिशय पथदर्शी आहेत. अध्यक्ष महोदय, आपण कायदे तज्ज्ञ आहात, 15 वर्ष आपण उच्च न्यायालयामध्ये वकिली करतात, अनेक संस्थांचे कायदेशीर सल्लागार म्हणून आपण कार्य केलंय. अर्थात आता कोर्टात जाऊन वकिली करण्यावर कदाचित आपल्यावर बंधन येईल, कारण एक संविधानिक पद हे आहे. पण त्याही पेक्षा महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन आता या ठिकाणी आपण देणार आहात आणि या कायदेमंडळामध्ये योग्य कायदे झाले पाहिजे, योग्य निर्णय झाले पाहिजे, देशहित समाजहित लक्षात ठेवून या ठिकाणी कार्य झालं पाहिजे, महाराष्ट्र हिताला सर्वोच्च प्राधान्य मिळालं पाहिजे. या दृष्टीनं आपल्या या ज्ञानाचा उपयोग हा निश्चितपणे या राज्यातले शेतकरी, कामगार, कष्टकरी, महिला या सगळ्यांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी होईल आणि आधुनिकतेकडे नेण्याकरता या महाराष्ट्राला जे प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी शिवसेना भाजप आघाडी करणार आहे, मला विश्वास आहे की त्यामध्ये आपलंही मोलाचं मार्गदर्शन हे आम्हाला या ठिकाणी मिळेल. आपण एक अतिशय उत्तम वक्त्या, एखाद्या गोष्टीचा अगदी बारीक सारीक तपशील हा आपल्याकडे त्या ठिकाणी असतो आणि विशेषतः मला विश्वास आहे की तसे तर सगळे आपले या ठिकाणी सगळ्यांना आपण ओळखताच, पण अतिशय कमी वेळात अध्यक्षस्थानावरनं आपल्याला सगळ्या आमदारांची ओळख होईल, त्यांच्या मतदारसंघाची ओळख होईल, त्यांच्या प्रश्नांची ओळख होईल आणि त्यांना आपण न्याय द्याल याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. भारतीय सैन्य दलातील सर्व आजी व माजी सैनिकांना सीएसबी कॅन्टीन मार्फत तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील सर्व पोलीस कर्मचारी बांधवांना पोलीस कॅन्टीनच्या माध्यमातून रॉयल एनफिल्ड खरेदी करण्याची सुवर्ण संधी. या संधीचा फायदा घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील एकमेव ठिकाण म्हणजे रॉयल एनफिल्ड कंपनीचे अधिकृत डीलर चव्हाण मोटर्स सोलापूर येथील बाळे, कुर्डुवाडी, करमाळा, बार्शी शाखेला अवश्य भेट द्या. सर्व मॉडेल व कलर्स मध्ये उपलब्ध. चव्हाण मोटर्स, 87/10 सुमन नगर, बाळे चौक, सोलापूर. मोबाईल 77206940 आणि 88 05 98 75 88.